जळगाव येथील लेवा पाटीदार एंड सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक पर्व तिसरे आयोजित लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद सिद्धिविनायक सुपर रायडर्स संघाने पटकावले तर द्वितीय विजेतेपद शिवम सुपर किंग संघाने जिंकले आहे. रविवारी 27 फेब्रुवारी रोजी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत चमचमीत ट्रॉफी देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. रविवारी उपांत्य फेरीचे सामने झाले. या सामन्यात शिवम सुपर किंगने त्रिमूर्ती ब्लास्टर्स या संघाचा तर सिद्धिविनायक सुपर रायडर्स संघाने रिअलिटी रव्स या संघाचा दणदणीत पराभव करीत दिमाखाने अंतिम फेरीत प्रवेश केला. संध्याकाळच्या सुमारास यावेळी अंतिम सामने घेण्यात आले. यात सिद्धिविनायक संघाने नाणेफेक जिंकून शिवम सुपर किंग या संघाला प्रथम फलंदाजी दिली. या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला साथ ठरवत 10 ओव्हरीत शिवम संघाला केवळ 70 धावात रोखले. या प्रत्युत्तरात सिद्धिविनायक संघाने फटकेबाजी करून हा सामना जिंकला. यानंतर पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर तथा सभागृह नेते ललित कोल्हे, स्पर्धेचे ब्रँड अँबेसेंडर उद्योजक डॉक्टर के सी पाटील, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, उद्योजक सुनील सरोदे, सुवर्ण उद्योजक भागवत बंगाडे, नगरसेविका सिंधू कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी यांच्यासह सर्व 30 जणांचे संघ मालक यावेळी मंचावर उपस्थित होते. स्पर्धेचे सर्वोत्तम ठरलेले उद्योजक चंदन अत्तरदे यांच्या मालकीच्या सिद्धिविनायक सुपर रायडर्स या संघासह उपविजेते असलेल्या डॉक्टर पंकज पाटील यांचा शिवम सुपर किंग तर तिसऱ्या स्थानी असलेल्या त्रिमूर्ती ब्लास्टर्स, चतुर्थ ठरलेला अभिजित महाजन, ॲडव्होकेट पुष्कर नेहते यांच्या रिअल्टी रोस या संघाला यावेळी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचा आढावा घेऊन संघ मालक व प्रायोजकांचे आभार लेवा पाटीदार अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे चंदन कोल्हे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बंटी भारंबे, पियुष कोल्हे, भूषण बडे, शक्ती महाजन, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, अमोल धांडे, हितेंद्र धांडे, महेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी, मिलिंद तळे या सर्वांचं अहोरात्र अथक परिश्रम आणि या सर्वांचे खूप खूप आभार अभिनंदन. आणि हॉटेल भालूच्या ओढीला लागलेला 2100 मीटर वेळ आहे. गुरुदत्त ग्लोबल डेव्हलपर्स यांच्याकडून कॅश पाहिजे आलेलं आहे विजेत्या संघाला 2000 रुपयाचं, उपविजेत्या संघाला 1500 रुपयाचं. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाला जे संघ होते त्यांना 1000 रुपये. तो अभिजीत की धीरी धीरी महक आने लगी है सिद्धिविनायक सुपर रायडर्स के समर्थकों को, उनके खिलाड़ियों को, उनके टीम मैनेजमेंट को. मैदानाच्या बाहेर आणि शक्तीने हा सामना सिद्धिविनायक सुपर रायडर्स संघ तिसरा हरवलाय. सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे पटकावलेले सुपर रायडर्स संघाने सांगू इच्छितो की हा एकमेव संघ असा आहे ज्याने 3 वेळा अंतिम फेरी गाठलेली आहे. त्या 2 वेळा सिद्धिविनायक यांनी हा सामना जिंकलेला आहे आणि त्यांची जो सामन्याचे प्रतिस्पर्धी होते ते शिवम स्पोर्ट्स कडून होते. पण फार चुरशीचा हा सामना झालेला आहे आणि अत्यंत
सिद्धिविनायक यांनी खूप मोठे स्ट्रोक मारून अगदी कमीत कमी ओव्हरमध्ये त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. या सामन्यावरून असे वाटते की सर्व समाजाने जर एकत्र यायचे झाले तर अशा प्रकारचे सामने एक घडवून आणायचे, आणि नुसतेच एकाच समाजाचे नाही तर वेगवेगळ्या समाजांचे प्रतिनिधीसुद्धा यामध्ये हजर असायला पाहिजे. म्हणजे माझ्या एक इच्छा अशी आहे की जसे आपण वेगवेगळ्या समाजाचे जैन आहे, नंतर मराठा पाटील आहे, नेवा पाटील आहे, असे वेगवेगळ्या समाजाचे सामने इथे होतात, तर एक वेळ अशी करावी की वेगवेगळ्या समाजाचे एकत्रित सामने घ्यायला पाहिजे, आणि वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिस्पर्ध्यांनी एकत्र आले म्हणजे जास्त वेगवेगळे समाज एकत्र येतील अशी माझी एक भावना आहे. सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 त्याचा आज समारोप झाला आहे. 8 दिवसीय या क्रिकेट मॅचेसमध्ये सर्व लेवा पाटीदार समाजाचे संघ यांनी सहभाग नोंदवलेला होता. त्यात दोन या महिला संघसुद्धा यात समावेश होता, आणि सिद्धिविनायक संघाचा या ठिकाणी विजय झालेला आहे. सर्वप्रथम मी त्यांना त्यांचं अभिनंदन करते. सर्व लेवा पाटील समाजाला एकत्र करून त्यांचं संघटन मजबूत करण्यासाठी खरं तर या अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन, या प्रकारच्या मॅचेसचं आयोजन होणं आवश्यक आहे, जेणेकरून लेवा पाटील समाजाचे विचार आणि आचार एकमेकांना मिळतील, सर्व एकत्रित येतील. आणि या ठिकाणी ज्यांचे स्पॉन्सर, ज्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यांच्यासुद्धा मी मनपूर्व आभार मानते. आणि मला निश्चित खात्री आहे की लेवा पाटील समाज या ठिकाणी खेळून राष्ट्रीय पातळीवर असेल, इंटरनॅशनल पातळीवर असेल, नक्कीच त्याला वाव मिळेल आणि तो उच्च पातळीवर खेळासाठी नक्कीच जाईल. तर यामध्ये महिलाही कुठे मागे नाही, महिलांचाही सहभाग यावेळेस बघायला मिळालेला आगळा वेगळा. आपण बघतोय की या वर्षी महिलांचे दोनच संघ होते आणि महिलांनी अगदी रुबाबदार, जबाबदार आणि अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी एक खेळ सादरीकरण केलेलं आहे. खरं तर त्यांना सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देते. महिला सुद्धा कुठेही मागे नाही, आणि मी तर म्हणेल की पुढच्या वर्षापासून पूर्ण फॅमिली मेंबर त्याचप्रमाणे लहान बालकांसाठी सुद्धा या प्रकारचं क्रिकेटचं आयोजन करण्यात यावं, कारण लहानपणापासूनच ते गुण त्यांच्यात येतील आणि नक्कीच त्याच्यातून उत्कृष्ट खेळाडूची निर्मिती. पहिल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आम्ही फायनलला पोहोचून पहिलं प्राईज घेतलं होतं. दुसऱ्या वर्षी आम्ही फायनलला पोहोचलो परंतु 2 रनांनी आपण पाठीमागे राहिलो आणि आम्हाला रनरअप ट्रॉफी मिळाली. ती इच्छा जी टीमची अपूर्ण राहून गेली होती ती त्या टीमने आज पूर्ण केलेली आहे. 1-sided फायनल सामना जिंकून त्यांनी ती त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे. सगळ्या टीमला माझं खूप खूप अभिनंदन. विजयाचं श्रेय नेमकं कोणाला देणार, कारण आमचे आमचे सगळे पूर्ण टीम मेंबर आणि आमचे कॅप्टन अतुल जो आणि नक्कीच आयोजकांचंही सहकार्य असतो. आयोजनाच्या बाबतीत काय सांगणार लेवा पाटीदार स्पोर्ट फाउंडेशन तर्फे? सुंदर सुंदर सुंदर, एकही उणीव यावर्षी त्यांनी ठेवलेली नाही, कुठलीही उणीव ठेवलेली नाही. थँक्यू. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.